वीर हुतात्मा बाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या 77व्या बलिदान दिनानिमित्ताने सल्लाबादाप्रमाणे मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या पावन भूमीवर 2 जानेवारी रोजीच्या पहाटे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 1 जानेवारीच्या सायंकाळपासून सिद्धगडचा जंगल परिसर प्रकाश व अनेक तालुक्यातील विद्यार्थी, देशप्रेमी, नागरिक व मान्यवरांच्या गर्दीने उजळून निघाला असून यंदाच्या कडकडत्या थंडीत शहीदांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 1 जानेवारीच्या सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व व समूहगान स्पर्धेत 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांसाठी ही हुतात्मा वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील, 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांसाठी आझाद दस्त्याचे शिलेदार व जे देशासाठी लढले, 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी धारातीर्थ सिद्धगड व स्फूर्ती सिद्धगडची व तर 11वी पासून पुढील खुल्या गटासाठी आझाद दस्ता स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णपान व सिद्धगड ऐतिहासिक लढा जतन आणि जाणीव अशा विविध विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वर्षी मुरबाड बस आगारातून बस सेवेची ही व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सिद्धगड स्मारक समितीतर्फे केले जाते. या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आगरी समाजाचे नेते व मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक खाटेगरे, स्वतंत्र सैनिकांचे कुटुंबीय यांच्यासह ठाणे, रायगड, पुणे नगर जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. गीतेश पवार, आपले शहर मुरबाड. याच मातीरे इथे 1 डिसेंबर 1912 रोजी अण्णांच्या रूपाने जन्म दिला. ही स्वातंत्र्याची ठिणगी आपल्या कुशाग्र बुद्धीने